आदिवासी धनगर समाज संघर्ष करीत आहे. दिनांक 11 फेब्रुवारी रोजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संसदेमध्ये धनगर आरक्षण विषयावर बोलताना धनगड व धनगर या दोन शब्दांतील फरक लवकरात लवकर समजून घेऊन दुरुस्त करावा, तसेच या समाजाला अनुसूचित जाती जमातींमध्ये समाविष्ट करावे अशी मागणी केली. पाहूयात ही बातमी. रणजितसिंह निंबाळकर. आदरणीय अध्यक्ष महोदय, मी आपले खूप खूप धन्यवाद देतो की मला या अनुसूचित जनजाती या बिलावर मला बोलण्याची संधी आपण प्राप्त करून दिली. महोदय, मी आपल्याला विनंती करतोय की महाराष्ट्र स्टेटमध्ये धनगर समाज या धनगड आणि धनगड या एका शब्दाच्या फरकामुळे धनगर समाज अनुसूचित जनजातीमधून वंचित आहे. तर या शब्दामधील फरक केंद्र सरकारने दूर करावा आणि महाराष्ट्रातील माझ्या धनगर बांधवांना अनुसूचित जनजातीमध्ये समावेश करावा अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.